सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी आयुर्वेद महत्वाचा आहे योग्य आणि सकस आहाराबरोबर व्यायामाची सवय असणं गरजेचं असल्याचं मत डॉ फिरोज गुडबाई यांनी व्यक्त केलं निकमवाडी इथं भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी इथं धनंजय माडी युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आला अध्यक्षस्थानी सरपंच मानसिंग निकम होते धावत्या आणि प्रदूषित वातावरणामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागलाय त्यातून माणसाला अनेक आजार जडू लागलेत सुखी आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सकस आहार नियमित व्यायामाची सवय असणं गरजेचं आहे असं मत माधवबाग हॉस्पिटलचे डॉक्टर फिरोज गुडभाई यांनी व्यक्त केला यावेळी माधवबागचे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्याधिकारी दीपक कुलकर्णी यांनी शारीरिक निगा आणि काळजी याविषयीचं मार्गदर्शन केला या शिबिरात डॉक्टर रोहिणी मेवेकरी यांनी रुग्णांची तपासणी केली ईसीजी शुगर हाडांचे मणक्यांचे आजार हृदयरोग यासह स्त्रियांच्या आजारांची तपासणी करण्यात आली यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या रोहिणी खोत दीपाली खोत रेश्मा खोत प्रियांका खोत ग्रामसेवक विश्वास पाटील विक्रम पाटील नीता लोहार सुषमा लुटे पांडुरंग निकम राजाराम निकम उपस्थित होते